विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका या तपासणीसाठी परीक्षकांच्या घरी देण्यात आलेल्या आहेत आणि शिक्षक आणि शिपाई उत्तरपत्रिका परीक्षकांच्या घरी घेऊन जाणार आहेत आणि शालेय शिक्षण विभागाचा हा महत्त्वपूर्ण असा निर्णय म्हणता येईल. महाराष्ट्रामधील उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षांचं वेळापत्रक येत्या 2 दिवसांमध्ये जाहीर केलं जाणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यानंतर बैठकीचा अहवाल उद्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील 2 दिवसांमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या राज्यातील CET सह परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची चर्चा आताच मी VC वर केली. महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा कधी घ्यायच्या याच्यावर अंतिम चर्चा आज आमची VC मध्ये झालेली आहे. जी अंतिम चर्चा झाली ती येत्या 1 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदय व राज्यपाल महोदयांशी केली जाईल आणि येत्या 2 दिवसामध्ये या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा कधी घ्यायच्या आहेत, CET च्या एक्झाम कधी घ्यायच्या आहेत याचं वेळापत्रक आम्ही ठरवून 2 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांसमोर जाहीर करू. आणि यानंतर आता मुंबईमधनं एक मोठी अपडेट समोर येते आहे. मुंबईमधील वरळी आणि डिलाईल रोड इथली BDD चाळ अखेर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलेली आहे. पुढचे 8 दिवस लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी या भागामध्ये केली जाणार आहे तसं पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल पोलिसांना दिलेलं होतं. पालिकेची G दक्षिण विभागाची ही महत्त्वाची बैठक झाली आणि त्यामध्ये वरळी प्रभादेवी लोअर परळ परिसरामधल्या वाढत्या रुग्णांचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आज तातडीनं या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आत्ता बेडीचाईचं पत्र आपण पोलिसांना दिलेलं आहे की लॉकडाऊन करावं लागेल. लोकांना समजवण्यासाठी आता गाड्या आमच्या फिरत आहेत. बिडीचाळच्या वरळी बिडीचाळ डिलाई रोड बिडीचाळ ह्या लोकांना समजवतो आहोत. किती पेशंट वाढत आहेत याची त्यांना कल्पना देतो आहे. परंतु आजही बिडीचाळची लोकं गांभीर्याने घेत नाही आहेत. खूप मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून हात जोडून बिडीचाळच्या लोकांना विनंती आहे की आपण खरंच घरात थांबा आणि सुरक्षित राहा. नाही तर खूप मोठ्या संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आणि आज आपण पोलिसांनाही पत्र दिलं आहे की कम्प्लीट लॉकडाऊन बिडीचा किमान 8 दिवस केली पाहिजे. पोलिसांनी सहकार्य केलं तर निश्चित होणार.